चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कागल तालुक्यातील वरद रवींद्र पाटील या बालकाचा निर्गुण खून झाला। मुलाचा बळी जाऊन 5 महिने झाले तरीही न्याय मिळत नाही। आरोपीला शिक्षा होणे आवश्यक असताना पोलिसांचा आमच्या मागे ससेमिरा सुरू झाला आहे। त्याला न्याय देण्याऐवजी आरोपी वैद्य कुटुंबियांना गावात आणण्याची पोलिसांची धडपड सुरू असल्याने मुरगुड पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा सोनाळीतील पाटील कुटुंबियांनी पत्रकार परिषदेला दिला। कागल तालुक्यातील सोनाळीतल्या वरद रवींद्र पाटील या बालकाचा खून झाला, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली। वरदचा बळी जाऊन 5 महिने उलटले तरी आरोपीकडून खुनाचं कारण स्पष्ट होत नाही। या पार्श्वभूमीवर सोनाळीतील पाटील कुटुंबियांनी गावातच पत्रकार परिषद घेतली। आम्हाला न्याय कधी मिळणार असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला। घरातील लहान बालकाचा निष्पाप बळी गेला, त्यानंतर आजीचे निधन झाले। वरदच्या खुनातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, पण चौकशीचे कारण पुढे करत पोलिसांनी आम्हालाच भंडावून सोडत आहेत असा पाटील कुटुंबियांचा दावा आहे। वरदच्या खुनापासून सोनाळी गावामध्ये तणावाचे वातावरण आहे। त्या दुर्घटनेबद्दल ग्रामस्थांमध्ये चीड आहे, पण आरोपीच्या कुटुंबियांना पोलिसांचं संरक्षण असून त्यांना गावात आणण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे। याबाबत गौड बंगाल काय असा प्रश्नही विचारण्यात आला। शिवाय ग्रामपंचायतीला पोलिसांकडून वारंवार नोटिसा येत आहेत। आम्हाला न्याय देण्याऐवजी आरोपी वैद्य कुटुंबियांना गावात आणण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असल्याने मुरगुड पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा पाटील कुटुंबियांनी पत्रकार परिषदेला दिला। यावेळी वरदचे आई वडील आणि नातेवाईक उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी मुरगुड। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।